डोक्यात लोटा अडकल्यानं सैरावैरा झालेल्या एका बोक्याच्या डोक्यातील हा लोटा नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करून काढलाय हे पाहणाऱ्यांसाठी मजेशीर होतं मात्र बोक्यासाठी जीवघेणी ठरू शकणारी घटना नांदूर शहरातली नांदुरा शहरात संध्याकाळी सहा साडेसहाची वेळ नवीन बस स्थानकाच्या बाजूचा मेहन यांच्या घरापासून जाणारा रस्ता आणि राणी यांच्या घरासमोरील गवत झुडप असलेला प्लॉट याच्या मधोमध मद एक बोकोबा धुन टोकून सैरावेरा पळत होते कुठे दगडावर तर कुठे झुडपांवर किंवा गवताच्या पुंजक्यात आदळत अटकत होतं पुन्हा पळत होतं असे होण्याचं कारण त्याच्या डोक्यात पूर्णतः फसलेला स्टीलचा लोटा होता पाहणाऱ्यांसाठी मजेशीर पण त्या बोक्यासाठी जीवघेणी ठरू शकणारी ही घटना होती रस्त्यानं जाणाऱ्यांनी बोकोबाचे प्राण वाचवण्याकरिता सैराट बोकोबासाठी काट्याकोप्यात घुसून प्रसंगी त्यांचे नकुले पंजाचे वार सहन करत जवळजवळ अर्धा तास शर्थीचे प्रयत्न केले त्यातील एकाना जीव मोठी धरून अत्यंत शिथापीने प्रयास करून एकदाचे लोटा आणि बोका वेगळा केला त्याबरोबर बोक्यानं धूम ठोकून पळ काढला आणि सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला मनुष्य मानवता फक्त माणसांकरिता जपतो असं नाही तर इतक्या मुख्या प्राण्यांसाठी सुद्धा तो तेवढाच तत्पर असतो असं म्हटल्यास वावगठरणार नाही एबीन्यूज मराठीसाठी पुरुषोत्तम भातुरकर नांदुरा